नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील भागापासून आपण नेमलेल्या अर्वाचीन साहित्यकृतींचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेतील शेठजी प्रताप या खंडकाव्याच्या अनुषंगाने काव्य या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप आणि विशेष अभ्यासत आहोत त्यात मराठी कवितेची पार्श्वभूमी पद्यकवितेचे विशेष आणि कवितेच्या विविध व्याख्या याविषयी मी सविस्तर असे विवेचन केले होते ते तुम्ही नक्कीच ऐकले आणि पाहिले असणार यात शंका नाही आज आपण काव्य या वाङ्मय प्रकाराच्या स्वरूपाचा उत्तरार्ध जाणून घेणार आहोत मित्रो जेव्हा प्राचीन कवितेचा विचार होतो त्यावेळेस सातशे वर्षातील कवितेचे भाष्यकाव्य कथाकाव्य भावकाव्य असे तीन ठळक भेद पडलेले पाहावयास मिळतात काही अभ्यासक तर भारुडे रूपके पोवाडे यांचा नाट्यकाव्य या चौथ्या प्रकारामध्ये समावेश करताना दिसतात आता जेव्हा आपण भाष्यकाव्याचा विचार करतो त्यावेळेस भाष्य हेच जेथे काव्यरूप पावते त्याला भाष्यकाव्य असं म्हटलं जातं आणि मग जे विदग्ध ग्रंथ म्हटले गेले सर्वश्रेष्ठ ग्रंथ मराठीतले गणले जातात त्यातील ज्ञानेश्वरी अमृतानुभव यथार्थ दीपिका हे जे काही ग्रंथ आहे ह्या ज्या काही रचना आहे ह्या भाष्यकाव्य होत कथाकाव्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कथा हेच ज्या ठिकाणी काव्याचं प्रधान अंग असतं त्याला कथाकाव्य असं म्हटलं जातं कथाकाव्याचे देखील विदग्ध कथाकाव्य आणि आख्यानकाव्य असे दोन भेद आपल्याला पाहायला मिळतात याचंही उदाहरण जर आपण लक्षात घेतलं तर नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर असेल भास्कर बडभोरीकरांचे शिशुपाल वध असेल ही सर्व विदग्ध कथाकाव्य मानता येतील याशिवाय कवी मुक्तेश्वर असतील मोरोपंत असतील यांच्या ज्या काही रचना आहे त्या रचनांचा देखील यामध्ये समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो भावकाव्य हा तिसरा प्रकार भाव व्यक्त करणारे जे काव्य असते ते भावकाव्य मग यामध्ये ओबी अभंग आरत्या धवळे भुपाळी स्तोत्रे पाळणा लावणी गझल असेल हायकू रुबाया यासारखे सगळे जे वाङ्मय प्रकार आहेत ते भावकाव्यामध्ये आपल्याला गणले गेलेले पाहायला मिळतात कालखंडाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस प्राचीन मराठी कवितेचे यादवकाल शिवकाल आणि पेशवेकाळ हे तीन ठळक असे कालखंड पडलेले पाहायला मिळतात आता यादव काळाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस प्राचीन मराठी कवितेची सर्वच रूपे यांचा मी वर उल्लेख केला याआधी उल्लेख केला ती सर्वच आपल्याला यादव काळामध्ये प्रकट झालेली पाहायला मिळतात म्हणजे महानुभावीय कवींनी विदग्ध अशा कथाकाव्याची निर्मिती या काळामध्ये केलेली आहे तर संत ज्ञानदेवांनी मराठी साहित्य मंदिराचा पाया देखील याच कालखंडामध्ये घातलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रो हो, संत ज्ञानदेव आणि नामदेवादीनंतर मराठी कवितेवर दोन शतके दाट असा अंधार पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो कारण हे जे हे युग आहे हे तमोयुग म्हणून ओळखलं जातं आणि मग या तमोयुगानंतर संत एकनाथ रूपी प्रतिभा सूर्य प्रखरतेने तळपलेला दिसतो पंडित काव्याची आणि कथा काव्याची जर बीज आपल्याला कुठं शोधायची असतील तर ती एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवर या काव्य रचनेमध्ये आपल्याला ती पाहायला मिळतात जेव्हा आपण शिवकालाचा त्या ठिकाणी विचार करतो त्यावेळेस मराठी कवितेच्या सर्वच प्रकारांचा विपुलतेने आणि समृद्धतेने जर आविष्कार कुठे झाला असेल तर तो शिवकालामध्ये झालेला पाहायला मिळतो उदाहरणच द्यायचं झालं तर कवी मुक्तेश्वर असेल वामन पंडित असतील संत तुकाराम महाराज असतील संत रामदास असतील किंवा कवीपंचकातील जे काही कवी आहे या सर्वांनीच या कालखंडामध्ये अत्यंत मौलिक अशा रचना समाजाला दिलेल्या पाहायला मिळतात पेशवेकाळाचा जेव्हा आपण धांडोळा घेतो त्यावेळेस असं लक्षात येतं की पेशवे काळामध्ये भाष्यकाव्य हे अंतर्धान पावलेलं आहे मात्र एक गोष्ट इथं प्रकर्षाने नोंदवावीशी वाटते की या कालखंडामध्ये कवींनी कवितेला भक्तिसूत्रामध्ये बांधून ठेवलेलं होतं मोरोपंत असतील मैपती हे सर्व पंडित कवी याशिवाय रामजोशी सगनभाऊ अनंत फंदी होनाजी बाळा यासारखी जी या काही शाहीर मंडळी आहे यांनी मराठी कवितेला मौलिक असं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं थोडक्यात या सातशे वर्षाच्या कवितेचा अभ्यास जर आपण केला तर कविता वाङ्मय प्रकाराच्या काही ठळक गोष्टी किंवा ह्या प्रकाराविषयीच्या ठळक गोष्टी आपल्या हाती लागतात कोणत्या तर त्यामध्ये कवितेमध्ये शब्द असतात आणि त्यांची मांडणी काही एक क्रमानुसार असते म्हणजे कसं बघा की कर्ता कर्म क्रियापद अशा स्वरूपात नाही तर यातलं जे क्रियापद असतं ते अद्यारूप असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कवितेमध्ये शब्दांच्या नादाला प्राधान्य दिलेले असते नाद ही जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे पुढे एकापुढे एक ठेवलेल्या शब्दांच्या अनुक्रमामधून ओळींच्यामध्ये एक लय उत्पन्न होते जे उदाहरणच जर घ्यायचं झालं तर ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तू अवन गुणूरे भ्रमरा आता हे जे लता दिदींनी गायलेलं पद आहे हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी साहजिकच लय नाद ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्ययाला आल्याशिवाय राहत नाही त्यानंतर अगदी या प्राचीन कालखंडापासून कविता छंदात वृत्तात आणि मुक्त शैलीमध्ये लिहिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे त्याशिवाय कवितेमधून एखादी कथा एखादा विचार किंवा एखादा भाव हा व्यक्त झालेला असतो हेही या कवितेचं एक वेगळेपण म्हणावं लागेल कवितेतील भावनांची अभिव्यक्ती स्थितीचे चित्रण श्रोत्यांना वाचकांना त्या ठिकाणी आवाहन या गोष्टी पाहायला मिळतात त्याशिवाय कवितेतील प्रसंग मूर्त असतात घटना प्रसंगांवरती कवितेतून उत्तम असं भाष्य केलेलं पाहायला मिळतं अलंकार असेल प्रतिमा प्रतीक यांचा वापर हा केलेला दिसतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवेदकाचा स्वर जो आहे तो आणि कवीची जीवनदृष्टी या काव्यामधून प्रामाणिकपणे व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच एका ओळीपासून तर पंधरा हजार ओळींची देखील कविता असू शकते हे या कालखंडातल्या काव्यावरून आपल्याला प्राधान्याने पाहायला मिळतं आता हे जे काही सगळं संचित आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे सापलेलं तर या आधीच्या संचितामधून अनेक गोष्टी घेत नव्या व्याख्येसाठी असेल नव्या संकल्पनेसाठी असेल आजची कविता ही अवकाश निर्माण करीत आहे कवी प्रत्येक काळामध्ये समकालीन वाङ्मयीन परंपरेबरोबरच अन्य कालखंडातल्या रूपांचा देखील शोध घेत असतो त्याला अलीकडचे देखील अपवाद नाही आणि मग या संदर्भातलं वसंत आबाजी डहाके यांचं मत मला उद्धृत करावं असं वाटतं ते असं म्हणतात की अलीकडे कविता ही तत्त्वज्ञान निरूपणाकडून भाष्याकडून किंवा कथनाकडून भावस्थिती अनुभूती चिंतनपरता आणि विचारविनमुक्ता यांच्याकडे आलेली दिसते या कवितेच्या भाषेने अलंकारांचा प्रतिमा प्रतीकांचा स्वीकार सुरुवातीपासूनच केलेला आहे ओळींच्या मांडणीमध्ये लय असते आणि कवितेतील शब्दांच्या नादाचा आशयाच्या दृष्टीने विचार केला जातो मित्रहो सरांचं जे काही मत आहे ते या ठिकाणी एक रसिक म्हणून आपल्याला या मताची नोंद घेणं हे गरजेचं आहे या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण पाश्चात्य साहित्याचा विचार करतो तेव्हा मला प्लेटोचे विचार खूप महत्त्वाचे वाटतात प्लेटोने असं म्हटलेलं आहे म्हणजे पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये साहित्य, साहित्य प्रकारांचा जो काही उगम आहे तो प्लेटोच्या अनुकरण आणि वर्णन या प्रकारभेदांमध्ये झालेला पाहावयास मिळतो याचं कारण काय तर येथील नाट्यात्मक कविता ही व्यक्तीची अनुकृती करणारी होती तर कथनात्मक कविता ही व्यक्तीच्या कृतीचं वर्णन करणारी होती ही त्यातली महत्त्वाची बाब आहे ॲरिस्टॉटलच्या विचारात प्लेटोच्या वर्णन आणि अनुकरण या दोन संज्ञांचे पडसाद पाहावयास मिळतात म्हणजे ॲरिस्टॉटलने कवींबद्दल जे काही मत नोंदवलेलं आहे त्यामध्ये ते म्हणतात की कवीला दुसरे व्यक्तित्व स्वीकारता येईल अथवा व्यक्तित्व न बदलता स्वतःच्या भूमिकेतून बोलता देखील येईल किंवा तो आपल्यासमोर जिवंत पात्रे देखील उभे करेल यातील दुसरे व्यक्तित्व स्वीकारणं हा अनुकरणाचा भाग आहे तर आपल्या प्रतिभेच्या बळावर पात्रे जिवंत करणं यामध्ये आपल्याला वर्णनाचा भाग पाहायला मिळतो हेगेलने कवितेचे महाकाव्य भावकविता आणि नाटक असे तीन रूपबंध मांडले अर्थात एपिक लिरिक आणि ड्रामा असे ते तीन रूपबंध त्यांच्या मते महाकाव्य हे वस्तुनिष्ठ असते भावकविता ही आत्मनिष्ठ असते तर नाटकामध्ये महाकाव्य आणि भावकाव्य यांची तत्वे एकात्म झालेली असतात म्हणजेच काय तर नाटकामध्ये वस्तुनिष्ठता आणि आत्मनिष्ठा यांचे मिश्रण झालेले पाहायला मिळते थोडक्यात पाश्चात्य साहित्यात लिरिकल एपिकल आणि ड्रॅमॅटिक अशा तीन प्रवृत्ती अर्थात तीन साहित्य प्रकार मांडले गेले असं ठामपणे म्हणता येईल कविता या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप अभ्यासत असताना गीत आणि भावकवितेचा सहसंबंध जाणून घेणे मला खूप महत्त्वाचे वाटते मित्रहो रमेश तेंडुलकरांनी कवितेची गीत भावकविता कथाकाव्य नाट्यकाव्य व विचार अनुभव व्यक्त करणारी कविता अशा पाच भागांच्यामध्ये विभागणी केलेली आहे यातील गीत आणि भावकविता ही जी दोन रूपं आहेत ती आजही अबाधित आहेत या दोन्हींवरती गद्याचं अद्यापही आक्रमण झालेलं पाहायला मिळत नाही म्हणजे आदिमानवाच्या नृत्यातून गीताचा जन्म झाला हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे गीताचं जे काही नातं आहे ते नृत्य असेल वादन असेल संगीत या कलांशी जोडलेलं आपल्याला पाहायला मिळतं साहित्यामध्ये अर्थपूर्ण शब्दाला साधारण असं सा महत्त्व असतं प्राचीन मानवाला शब्दात सर्जनशीलतेचे चैतन्य रूप आढळले आणि मग त्यावेळेला त्याला शब्द हा ब्रह्म वाटू लागला म्हणजे जसं संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगामध्ये आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीचं शस्त्रे यत्ने करू म्हणजे त्या अभंगामध्ये देखील हाच एक भाव आहे शब्द ब्रह्म वाटण्याचा या काळातील शब्दामागे प्रकटीकरण हीच एक प्रबळ प्रेरणा त्या ठिकाणी होती शब्दां वाचून संज्ञेत वास्तव संभवतच नाही आणि मग गीतामधून उत्क्रांत झालेलं हे जे वाङ्मयनं रूप आहे ते रूप म्हणजे कविता असं म्हणता येईल मग या कवितेनं काय घेतलं गीताकडून तर गीतातले लय असेल ताल असेल ध्वनी असतील या गोष्टींचा स्वीकार केलेला पाहायला मिळतो कवितेचं गीतापेक्षा अजून जर वेगळं वैशिष्ट्य वे असेल तर ते म्हणजे कवितेमध्ये आत्मविष्कार असतो कवी आणि त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते कवितेमध्ये सामावलेलं पाहायला मिळतं म्हणजे दि चित्रे असं म्हणतात की कवितेतून कवीचं अख्खं आत्मचरित्र ओतू जातं त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतो गीतामध्ये मात्र ते नसतं भावकवितेनं शब्दार्थामधून आपलं रूप हे संघटित केलेलं पाहायला मिळतं त्यामुळे भावकविता ही गीतापेक्षा कवितेची मूळ प्रकृती ठरते लक्षात घ्या आता काही गीतांच्या मध्ये काव्य गुण असतात आणि काही काव्यांच्यामध्ये गीताचे गुण असलेले पाहायला मिळतात एक उदाहरण घेऊया आपण सुधीर मोघे यांची गायलेली कविता जी तुम्ही पाठ्यक्रमात कदाचित अभ्यासलेली असेल म्हणजे बघा फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश आता ही जी कविता आहे या कवितेला लक्ष्मीची पावली चित्रपटामध्ये गाणं बनवलेलं पाहायला मिळतं म्हणजे एक कविता ज्याला उत्तम असा शब्दांचा बाज आहे आकार दिलेला आहे त्या कवितेला गेयतेचं रूप हे चित्रपटामधून प्राप्त झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं आता ह्या भावकवितेचे काही ठळक विशेष आपण जाणून घेऊया भावकवितेमधील उत्स्फूर्तता उत्कटता आणि भावतल्लीनता यामुळे तिचं वर्णन जे आहे ते प्युअर पोएटिक एनर्जी असं केलं जातं तिच्यामध्ये अनुभवाचा जो एक ताजेपणा असतो जो एक उत्साह असतो आनंद असतो तो पुरेपूर भरलेला पाहायला मिळतो भावकवितेमध्ये शब्दाला समान शब्द नसतो हे लक्षात घ्या अर्थाला वाच्यार्थ नसतो म्हणजे अगदी उच्चारल्याबरोबर जाणवणारा जो अर्थ आहे तो नाही तर व्यंगार्थ असतो आणि भावकवितेचा जो शब्दावकाश आहे तो लहान जरी असला तरी तो मोठा भावाशय त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो आणि मग कवीचं जे व्यक्तिमत्व असतं त्यातून भावकवितेला एक मोठी शक्ती प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग त्या ठिकाणी भावाशय शब्द आणि अर्थातील गुढनाथं नाद असेल लय असेल प्रतिमा असतील रूपके असतील मीत असतील या सर्व गोष्टींनी हा जो काही भावाशय आहे तो संपन्न आणि समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता भाव कवितेतील अनुभवाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या ते संदर्भातील वाल कुलकर्णी यांचं मत जे आहे ते विचारात घेणे मला खूप महत्त्वाचे वाटते ते असं म्हणतात की कथात्म अनुभव हा काल कालसंबंध असतो तेथे काळाची जी जाणीव आहे ती प्रधान जाणीव असते कारण त्यामध्ये स्थल त्यानंतर वातावरण व्यक्ती आदींना आपोआप स्थान प्राप्त झालेलं असतं या उलट काव्यात्म अनुभवाच्या व्यक्त स्वरूपामध्ये ही जी काळाची बंधनं असतात ही गळून पडतात त्या अनुभवाला कालनिरपेक्ष स्वरूप प्राप्त होतं मित्र हो यावरून कालनिरपेक्षता हे भावकवितेचं महत्त्वाचं लक्षण ठरतं हे आपल्याला पडतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कथात्म अनुभव थोडक्यात कादंबरी असेल कथा असेल यासारखे जे कथनात्म वाङ्मय प्रकार आहे याच्या घटकांचा किंवा यांच्या घटकांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस स्थल हा महत्त्वाचा भाग असतो वातावरण निर्मिती ही महत्त्वाची गोष्ट असते आणि व्यक्ती या अर्थाने पात्र विचार हा देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे निवेदन हा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे पर्यायाने या सगळ्या गोष्टींना आपोआप एक स्थान मिळालेलं आहे तसं कवितेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं नाही कवितेमध्ये पात्र आहे काही कवितांमध्ये ती अवतरतात तो भाग तितकाच महत्वाचा आहे आता यातली जी काही मगाशी उल्लेख केला मी की नाद लय प्रतिमा रूपक मीथ हे जे काही सगळे घटक आहे हे कवितेमध्ये अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये संघटित झालेले असतात आणि त्यामुळे भावकवितेला आपण कवितेचं कविते मूळ रूप मानू शकतो किंवा भाव कवितेलाच कवितेचं मूळ रूप मानावं लागतं ते गीताला मानता येत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कवितेच्या बदलत जाणाऱ्या रूपाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं लक्षात ते येतं की संगीत नृत्य आदी माध्यमांपासून अलग झालेली कविता ही पुढच्या काळामध्ये शब्दार्थनिष्ठ बनली बाह्य संगीतापेक्षा ती अधिक आंतरिक लईकडे वळलेली आपल्याला दिसते कवी असेल त्याचं व्यक्तिमत्व असेल किंवा कवितेतली अंतर्मुक्त असेल खरं तर हे घटक गीतामध्ये त्या ठिकाणी नसतात आणि हेच घटक ते कवितेमध्ये आपल्याला अवतरलेले पाहायला मिळतात त्यामुळे ही जी कविता आहे ही एक स्वतंत्र स्वायत्त कला म्हणून वाढू लागलेली पाहायला मिळते परिपूर्ण अर्थाच्या शब्दांतून कवितेनं आपलं स्वतःचं एक वेगळं रूप एक वेगळं अस्तित्व एक वेगळा रचनाबंध त्या ठिकाणी तिने तयार केलेला आपल्याला दिसतो सिद्ध केलेला आपल्याला दिसतो आणि नंतरच्या काळामध्ये गीत आणि भावकविता हे एक स्वतंत्र रचनाबंध म्हणून विकास पाहू लागलेले पाहायला मिळतात आता यात पुन्हा लोकमन हे जे आहे ते लोकगीताच्या निर्मितीचं केंद्र बनल्यामुळे या गीतांच्यामध्ये एक प्रकारची सांकेतिकता आलेली दिसते याचा अर्थ संकेत पाळून गीत लिहिणं हे तिथं अभिप्रेत आहे किंवा अपरिहार्य झालेलं दिसतं आणि कवितेमध्ये कवीमन हे निर्मितीचं केंद्र बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग अशा पार्श्वभूमीवरती कविता आणि गाणं हे एकमेकांपासून जरी तुटलं असलं तरी अगदी प्राचीन काळापासून जरी तुम्ही पाहिलं अगदी ओव्या अभंगांच्या पासून जरी तुम्ही पाहिलं अगदी अलीकडच्या कवींच्यापर्यंत म्हणजे भारत तांबे नागदीश पांडे नादो महानोर किंवा प्रकाश पर्यंत यांच्या श्रेष्ठ दर्जाच्या कविता ह्या रूपामध्ये देखील वाचकांना उत्तम अशा वाटत राहिलेल्या आहे म्हणजे जैत्रे जैत चित्रपटामधील काही ज्या कविता आहेत त्या कविताच आहेत त्या उत्तम गाणी झालेली आपल्याला चित्रपटात दिसतात पण मूळच्या त्या कविता आहे हे आपण बारकाईनं त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आता या संदर्भामध्ये रमेश तेंडुलकर काय म्हणतात ते मोठं श्रवणीय आणि खास अशा स्वरूपाचं विधान आहे ते म्हणतात की गीत जे आहे हे भावकवितेचे माहेरचे गोड रूप आहे तर भावकविता हे गीताचे आपल्या स्वतःच्या घरी स्वतंत्र व्यक्तिमत्वाने मिरवणारे रूप आहे बापाच्या लाडात मुलगी वाढावी अगदी तसंच भावगीत हे नृत्य संगीतादि कलांच्या भावगीत म्हणजे आदिगीत म्हणायचे तर आदिगीत हे नृत्य संगीतादी कलांच्या लाडात कौतुकामध्ये वाढले आणि भावकविता हे तिच्या स्वतःच्या घरचे स्वतंत्र रूप अधूनमधून कन्या माहेराला यावी तशी एखादी भावकविता गीताचे मनोज्ञ स्वरूप धारण करते प आता ती माहेरी आली की पूर्वीची कुमारिका राहिलेली नसते भावकवितेचे उदाहरण देताना रमेश तेंडुलकर ज्ञानेश्वरांच्या एका पदाचा निर्देश करतात अर्थात हे पद सर्व परिचित आहे इवलेसे रोप लावी येले द्वारी दयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिता भारू कळी अंशी आला मनाची ये गुंती गुंफी येला शेला मनाची ये गुंती गुंफी येला शेला बाप रखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला बाप देवीवरू विठ्ठली अर्पिला आता ह्या कवितेमध्ये निर्भर अशी भाववृत्ती आहे मोगऱ्याच्या प्रतिमेमधून उमटलेली आनंदाची हुरहुर आहे येथे कथन निवेदन भाष्य भक्ती काही नाही लक्षात घ्या पण हर्ष ओसंडून वाहणारी विशुद्ध भाववृत्ती जी आकाशभर पसरते मोगरा फुलला मोगरा फुलला यामध्ये जी विरुक्ती आहे ती गेयतेशी एक संवाद निर्माण करणारी आहे याशिवाय इवलेसे लावी येले वेलू गेला यातील ल असेल किंवा अन्य ओळींमधला ग किंवा र असेल या अक्षरांची जी काही एक पुनरावृत्ती आहे त्यांचे जे काही आघात आहेत आणि त्यांचा मेळ यातून एक नाद सौंदर्याचं जाळं विणलं जात आणि भावसंपन्नेमध्ये कवितेच्या भावसंपन्नतेत एक मोठी भर त्या ठिकाणी पडते दुसरी गोष्ट येथे मनामधील ज्या काही भावानुभूती आहे त्यांचं बीज इवलेशे रोप मधून प्रकट झालेलं पाहायला मिळतं आणि मग आशयाचा वेद जो आहे तो आकाशभर तर पसरतोच भार कळियांशी आला या जातीचा एक विलक्षण असा भर आहे लक्षात आणि गुंफेला शेलामधून संपन्न असं भाव आशय किंवा भावविश्व त्या ठिकाणी निर्माण आणि हा शेला जो आहे तो विठ्ठलाला अर्पण केल्यामुळे या कलारूप आत्माविष्कारामध्ये खाजगी व्यक्तिगत अंश गळून जातो आणि भाव कवितेचं एक रूपक म्हणून हे गीत रसिकांच्या मनामध्ये कायम रुंजी घालत राहते कायम रुंजी घालत राहते समारोपाकडे जाताना आपण काही निरीक्षणं विचारात घेऊ प्राचीन काळी कवितेबरोबरच भाषेचे आदिम सर्जनशील आणि मिथिकल रूप प्रकट झाले या आदिम रूपातील धार्मिकतेची जागा आधुनिक युगामध्ये सौंदर्य जाणिवेने घेतलेली पाहायला सौंदर्याविष्कार हा आधुनिक काळामध्ये कलाविष्काराचा केंद्रबिंदू बनलेला आपल्याला दिसतो पण त्यामुळे भाषेची मूळची सर्जनाची प्रेरणा तिची मिथिकल क्वालिटी ही शबल किंवा नष्ट झाली नाही उलट नव्या रूपात ती अधिक विमुक्त अधिक जीवनस्पर्शी झाली असं जे कॅसिरर यांचं मत आहे ते मत आपल्याला पटतं त्यांच्या मते भाषेचे हे मूळचे सर्जनशील रूप आजही भाव कवितेमध्ये जतन केले गेलेले आहे आणि हे वास्तव आहे याशिवाय आजची कविता उपहास विरोध अभाव बौद्धिक आशय विदारक वास्तवाला भिडणारी गद्यशैली इत्यादी वैशिष्ट्यांच्यामधून फुलत आहे विकसित होत आहे असं जरी असलं तरी कलादृष्ट्या ज्या ज्या वळणावर किंवा जेव्हा जेव्हा कविता शिथिल वसरट निकस निसत्व आणि गडूळ होते त्या त्या टप्प्यावर कवितेच्या मूळ रूपाचा शोध घेण्याचा किंवा घेण्याची पुन्हा पुन्हा गरज निर्माण झाल्याचे इतिहास सांगतो अशावेळी लेरिक इंटेन्सिटी अर्थात गेय उत्कटतेमध्येच तिला मूळ रूप हाती लागल्याचे दिसून येते हे सुप्रसिद्ध लेखक रमेश तेंडुलकरांचे मत विचारात घ्यावे लागते म्हणूनच कविता या वाङ्मय प्रकाराच्या अभ्यासात मला कवितेच्या भावकविता आणि गीत या रूपांचा विचार जाणून घेणे आवश्यक वाटले मित्र हो तो विचार मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे पुढच्या तिसऱ्या भागामध्ये आपण कवितेचे घटक आणि खंडकाव्याची माहिती करून घेऊ धन्यवाद